नवी मुंबईत सुरू असलेल्या डीएनएच्या ऑटो शोला दुसऱ्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. बीएमडब्ल्यू, सुझुकी, हायबुजा यासारख्या स्पोर्ट्स बाईक आणि रॉयल एनफिल्डची कस्टम बाईक तसंच ऑडी, बीएमडब्ल्यू, निसान आणि फोर्ड या विंटेज कार पाहण्याची संधी ग्राहकांना मिळाली. यात खास करून रॉयल एनफिल्डची कस्टम बाईक पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. 1970 पासून ते आतापर्यंतची मॉडेल्स या ऑटो शोमध्ये ठेवण्यात आली होती. 1970 पासूनचे एकदम नवीनपर्यंतचे सगळे आपल्याला मॉडेल्स आहेत हे आम्ही आमच्या वर्कशॉपमध्येच बनवतो आणि कस्टमर जसे आपल्याला बोलतात बनवायला तसं आपण हे गाड्या सगळ्या बनवलेल्या आहेत. प्रतिसाद लोकांचा खूप चांगला मिळालेला आहे, म्हणजे लोकांना पुष्कळ आवडल्या आहेत गाड्या. लोकांना म्हणजे असं झालं आहे की कधी माझी गाडी आता ही बनती आहे नवीन परत, तसं लोकांचं रिॲक्शन झालेलं आहेत मलाकडे आणि एक्सपोमध्ये चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. टायर प्रोटेक्टर जे आहे ते एक थिक्सोट्रोपिक प्रोप्लिन ग्लायकॉल बेस्ड कंपाऊंड आहे, तर त्याचं जेल कोटिंग बनवतो आम्ही टायरच्या आतल्या बाजूला आणि एकदा कोटिंग बनवलं मग टायरच्या लिगल लाईफपर्यंत वॉरंटी देतो की जरी खिळा घुसला आतमध्ये तरी तुम्ही गाडी चालू शकतात, तुम्ही कुठे थांबणार नाही, पण टायर बसणार नाही खाली. तुम्हाला तो खिळा खेचून काढायचा आहे, पंचर ऑटोमॅटिकली सील होतो आणि इट हॅज हाय स्पीड स्टेबिलिटी गॅरंटी असते, म्हणजे तुम्हाला हाय स्पीडवरती वॉबलिंग होत नाही, सेफ आहे टायरसाठी, अँटी करोझिव्ह आहे, असे त्याचे फीचर्स आहेत. इथे खूप चांगले बाईक्स आहेत, मला ते आवडलेत आणि बाईकचे एक्झॉस्ट नोट ऐकायला भेटले मला. 1000 CC बाईक्स आहेत इकडे बघायला भेटले मला. हार्ली डेव्हिडसनचे बाईक्स प्रत्यक्ष बघायला भेटले. सो आय एम रिअली एक्साइटेड. जो DNA हम लोग ऑटो शो में कर रहे तो न्यू बॉम्बे के काफ़ी क्राउड आया है. बेसिकली उनको नॉलेज नहीं था पहले कि पता नहीं था, अवेयरनेस नहीं था प्रोडक्ट का कि ऐसा भी एक सॉल्यूशन है जो टायर में डालने के बाद है जो ऑटोमेटिकली टायर जो पंचर है वो सील कर देता है. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.